गवतवर्गीय चारा पिकापैकी नेपियर गवत हे जास्त उंच वाढणारं आणि जास्त फुटवे येणारं चारा पिके. नेपियर गवत पूर्वी हत्ती गवत म्हणून ओळखलं जात होतं. नेपियर गवताची एकदा लागवड केल्यानंतर 2 ते 3 वर्षांपर्यंत चाऱ्याचं उत्पादन मिळतं. या नेपियर गवताची लागवड कशी करायची याची माहिती या व्हिडिओमधून घेऊयात. गाई म्हशीचं संगोपन करताना सगळ्यात जास्त खर्च हा खाद्यावर होत असतो. त्यातही हिरव्या चाऱ्यावर होणारा खर्च हा जास्त असतो. हा हिरवा चारा वर्षभर मिळेलच असं नाही, त्यामुळं वर्षभर हिरवा चारा मिळत राहावा यासाठी चारा पिकाचं योग्य नियोजन करून ठेवावं लागतं. त्यासाठी आपल्या शेतीतील काही भाग हा चारा लागवडीसाठी राखून ठेवलाच पाहिजे. लागवडीसाठी कमी पाण्यात आणि कमी दिवसात तयार होणाऱ्या चारा पिकाची निवड करावी. चारा पिकापैकी गवतवर्गीय चारा पिकाची लागवड फायदेशीर ठरते, कारण गवतवर्गीय चारा पिकं बहुवार्षिक असतात. या गवताची वरचेवर कापणी करून जनावराची हिरव्या चाऱ्याची गरज भागवता येते. आता त्यासाठी जमीन तयार करणं महत्त्वाचं आहे, ते कसं ते पाहूयात. नेपियर गवताच्या लागवडीसाठी एक खोल नांगरणी आणि 2 ते 3 वेळा वखरणी करून जमीन तयार करावी. लागवडीपूर्वी उभ्या आडव्या नांगरटी करून 2 कुळव्याच्या पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करून घ्यावी. शेवटच्या कुळवणीच्या वेळी चांगलं कुजलेलं शेणखत जमिनीत मिसळावं. या पिकाच्या लागवडीला उत्तम निचरा होणारी जमीन निवडावी. खत आणि पाणी व्यवस्थापन योग्य प्रमाणात दिल्यास या गवताची लागवड ही 3 वर्षांपर्यंत टिकते. आता लागवडीबद्दल पाहू. सुपर नेपियर गवताची कांडी 4 फूट बाय 2 फूट अंतरावर लावल्यास चाऱ्याचं चांगलं उत्पादन मिळतं. 4 फुटाची सरी केल्यामुळं आंतर मशागतीसोबतच चारा पिकाला पाणी देणंसुद्धा सोयीचं होतं. खरीप हंगामात जून ते ऑगस्ट आणि उन्हाळ्यात फेब्रुवारी ते मार्च या महिन्यात या गवताची लागवड ठोंबे मुळासह लावून करावी. 3 महिने वाढ झालेल्या गवताच्या खोडाचा जमिनीकडील 2 ते 3 डोळे असणाऱ्या कांड्या काढून लावल्यास त्या चांगल्या फुटतात. सरासरी 2 ठोंब्यातील अंतर 90 बाय 60 सेंटीमीटर ठेवून लागवड केल्यास आंतर मशागत करणं हे आपल्याला सोपं जातं. लागवडीच्या वेळी माती परीक्षणानुसार हेक्टरी 50 किलो नत्र, 40 किलो स्फुरद, 20 किलो पालाश द्यावं. पुढे पीक वाढीचा जोम कायम राहण्यासाठी कापणीनंतर 25 किलो नत्र द्यावं. गवताच्या सुरुवातीच्या वाढीच्या काळात 1 किंवा 2 खुरपण्या कराव्यात. त्यानंतर गरजेनुसार खुरपणी करावी. उन्हाळी हंगामात म्हणजे फेब्रुवारी ते मार्च महिन्यात लागवड केल्यास सुरुवातीचे 2 व त्यानंतर 8 ते 10 दिवसांच्या अंतरानं पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. त्यामुळं गवताची चांगली वाढ होते. ही झाली नेपियर गवताची लागवड आणि व्यवस्थापनाविषयीची माहिती. आता पाहूया गवताची कापणी केव्हा करावी याबद्दल. नेपियर गवताची कापणी लागवडीपासून 2.5 ते 3 महिन्यांनी करावी. कापणी जमिनीपासून साधारण 15 ते 20 सेंटीमीटर उंचीवर करावी. त्यामुळं चांगले फुटवे फुटण्यास मदत होते. नंतरच्या कापण्या पीक वाढीनुसार 6 ते 8 आठवड्यांनी कराव्यात. वर्षभरातील 7 ते 8 कापण्यांनंतर हिरव्या चाऱ्याचं हेक्टरी 2000 ते 2500 क्विंटल उत्पादन मिळतं. अशा प्रकारे हिरव्या चाऱ्याच्या पुरवठ्यासाठी नेपियर चारा पीक लागवड फायदेशीर आहे. ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा. आणि ॲग्रोवनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.